ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोरोनाचा मिरज पूर्व भागात कहर, बेळंकी शिंदेवाडीत सापडला रुग्ण। मिरज तालुक्यातील बेळंकी आणि शिंदेवाडी येथे दोन जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पुन्हा मिरज पूर्व भागात खळबळ उडाली आहे। बेळंकी येथे मुंबईहून आलेल्या एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे। मिरज पूर्व भागात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। घटनास्थळी पोलीस, आरोग्य यंत्रणा, कर्मचारी दाखल झाले आहेत। प्रतिबंधित सर्व परिसर सील केला आहे। रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची चौकशी चालू आहे, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे। शिंदेवाडीत आणखी दोन नवे रुग्ण कोरोना बाधित दोन्ही मुलांच्या संपर्कात असलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे। लोकूर मंगसुळी रोडवरील शिंदेवाडी येथील कोरोना बाधित मुलाचा ढाबा आहे। या ढाब्यावरील दोन्ही कामगारांना शिंदेवाडी येथील कोरोना बाधित मुलांच्या घरी जनावरांची सेवा करण्यासाठी दोन दिवसापूर्वी आणलं होतं। त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता। या दोन्ही कामगारांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे। आज 6 जुलै रोजी शिंदेवाडी हद्दीमध्ये 50 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे। त्यासाठी पूर्ण आमची आरोग्य यंत्रणा आज इथे सर्व्हेसाठी आणि कंटेनमेंट झोन आणि बफर झोनसाठी उपस्थित आहे। त्यांच्या घरापासूनचा 200 मीटरचा सर्व परिसर कंटेनमेंट झोन सील करण्यात आलेला आहे आणि तिथून पुढे 500 मीटरचा परिसर हा बफर झोन म्हणून सील करण्यात आलेला आहे। आणि या सर्व भागात असणाऱ्या 6 घरांमधील सर्व व्यक्तींच्या सर्व्हे करून तपासणी करण्यात आलेली आहे। त्यापैकी 9 लोक ही हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांचे स्वॅब घेऊन त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे। तर उर्वरित सर्व लोकांना तपासणी करून होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे आणि यापुढे 28 दिवस त्यांची दररोज आमच्या 2 टीममार्फत रोजच्या रोज सर्वेक्षण आणि तपासणी करण्यात येणार आहे। महान कार्य न्यूजसाठी मिरजहून परशुराम बनसोडे।